शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सत्ययुगातला माणूस कलियुगात जन्माला आलाय, इतर बाबतीत तो तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहील. चार पाच गुंडांना तो सहजपणे लोळवी, तेवढी धमक आहे त्याच्यात. पण तो त्याच्या काका काकूने इतका मान देतो की त्यांच्या शब्दाबाहेर तो जाऊ शकणार नाही. प्रतापची घडणच अशी झाली आहे. त्याच्या काका आणि काकूंनी त्याला जाणीवपूर्वक असं घडवलंय. पण या कटु सत्याचा तुला स्वीकार करावा लागेल. बघ मानसी, तुझी लढाई कुणा परक्यांशी नाहीये, तर स्वकीयांशी आहे. यापुढे तुला एक एक पाऊल विचारपूर्वक आणि हिमतीने टाकावं लागेल. विश्वास ठेव, अंतिम विजय तुझाच आहे. काका, बरं झालं मी तुमच्याशी बोलले. खूप चांगला सल्ला दिला तुम्ही मला, आणि यापुढे मी तुमच्या सल्ल्याप्रमाणेच वागणार. मी प्रतापच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, त्याला या भीतीमधून बाहेर काढणार. आणि आता काहीही झालं ना तरी मी मागे हटणार नाही, हे माझं वचन आहे तुम्हाला. शाबास, अशी जिद्द असायला हवी. माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. विजयी भव. रेखा, हे घे चहा घे. रेखा, तुला हे कपडे वाळत घालायला सांगितलं होतं ना मी, का नाही घातलेस? रेखा, आता का तोंड पाडून बसलीस ग? तुझीच इच्छा होती ना की मानसीने प्रतापशी लग्न करावं, खूप सुखाचा संसार करतील ते दोघे. मग जा, चाळीतल्या मुलांना गोळा कर, क्रिकेट खेळ त्यांच्या सोबत, मज्जा कर, जा. आई, हे बघ, तू जो काही राग धरलायस ना त्यांच्यावर तो सोड. अरे प्लीज, एकदा बोल ना ताईशी, तिला घट्ट मिठी मार, मग बघ कशी शेरनी की दहाड मारते तुझी मुलगी. हेच हेच होणार आहे तिचं त्या घरात. संसार सोडून आयुष्यभर भुंकळ देणार आहे तिच्या नशिबात. आई, जाऊ दे ग, मी पण काय बोलत बसली तुझ्या सोबत, काम आहेत मला. बरं, ही सई कुठे गेलीये? नेहलकडे गेलीय, पुस्तकं घ्यायची आहेत म्हणाली. ठीक. हाय. बाहेर का उभी आहेस? आत ये ना. नाही, माझ्या परवानगी शिवाय बाहेरच्या कुणीही घरात यायचं नाही. रेखा, जा दार लावून घे. कपड आई, तुला मराठी भाषा समजत नाही रेखा? दार लावून घे म्हणजे लावून घे. अग, तू का सॉरी म्हणतेस? आईचा स्वभाव माहित नाही का मला? रेखा, माझं एक काम करशील का? बोल ना ताई. अग, प्रताप काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये. काय? हो ना, मला खूप काळजी वाटते अग त्याची. तू बाहेर जाऊन जरा बघतेस का त्याला? बघ ना कुठे दिसतोय का.
मी फोन पण ट्राय केला, फोन पण लागत नाहीये त्याचा. ताई तू काळजी नको करूस, तो असेल इथेच, मी बघते. परत कशाला आलीस? काल रात्री तुला बजावून सांगितलं होतं ना इथे थांबायचं नाही म्हणून. बघा बघा कसं डोळे वटारून बघते ती. असे डोळे वटारून बघायचं नाही हा, नाही तर डोळे काढून हातात देईन तुझ्या. पोरी, अगं माझ्या बायकोकडे डोळे वटारून बघू नकोस. तिची ताकद माहित नाहीये तुला. देवीला सांगून कायमची आंधळी करेल तुला ती. म्हणून सांगते बऱ्या बोलाने इतना चालती होतो. हॅलो पोलीस नाईक मानसी प्रताप सुपेकर. बघा आपल्या प्रतापचं नाव सुद्धा लावते आणि आपलं आडनाव सुपेकर सुद्धा लावायला लागले ही कार्टी. आंब जरा तू थांब, कोणाचा फोन आहे ते तर कळू दे. भोसले सर तुम्ही? हो हो भोसले साहेब मी वाट बघते. अहो सर माहेर शेजारी असलं म्हणून काय झालं, आता मी सासरीच असणार ना. हो हो तुम्ही सासरीच या, म्हणजे प्रतापच्या घरी. भोसले साहेब आमच्याकडे येतात. गौरी वहिनी, वहिनी काय झालं? आमचे भोसले साहेब येत आहेत घरी, त्यांच्यासाठी पटकन असं खायला काय करता येईल आपल्याला? म्हणजे मानसी काय विचारतोय मी? भोसले साहेब आमच्या घरी येत आहेत का? हो वहिनी मला काय वाटतं आपण उपमा करूया, पटकनही होईल ना. चहा उपम्याचा भेद कसा वाटेल? तुम्ही उपम्याची तयारी करा किचन मध्ये जाऊन, मी आवरून पटकन येते तुम्हाला मदतीला. तू आता तिला काहीही मदत केलीस ना तर मी काय करेन ते तुला सांगायची गरज नाहीये, कळलं? जाय तो. कमाल आहे, इतकी वर्ष झाली भोसले साहेब याआधी कधी आपल्याकडे आले नाही आणि आता काल हिचं लग्न नाही झालं तर भोसले साहेब आपल्या घरी येत आहेत. काही नाही हो, काल पोलिसात तक्रार करूनही काही झालं नाही ना त्याचं उट्ट काढते ही कार्टी. अहो आपल्या दोघांच्या विरोधात कान भरले असणार तिने त्या भोसलेचे. भोसले म्हणू नकोस, अगं साहेब आहेत ते आमचे. हो साहेब असले तुमचे, मी कशाला घाबरू त्यांना. फक्त ह्या कार्टीच्या नादाला लागून ना त्यांनी आपल्याला फैलावर घेतलं नाही म्हणजे मी येवलं नाही. हे प्रकरण आहे ना आता हाताबाहेर जायला लागलंय, काही करून या मानसीचा वेळेवरच बंदोबस्त केला पाहिजे. काही नाही हो, त्या भोसल्याला एकदा येऊन जाऊ दे, बघते त्या कार्टीकडे. परत तेच, अगं तुला सांगितलं ना साहेब आहेत ते आमचे, तेव्हा ते इथे आले ना की त्यांची मर्जी कशी संपादन करायची याचा विचार कर. प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.